नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट। राज्यामध्ये आज 28 मे 2023 नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार पाऊस, कोणत्या भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, तर कोणत्या भागांमध्ये वातावरण हे स्वच्छ राहील, ही संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डॉक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा आपण सविस्तरपणे बघूयात। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती अपडेट तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल। आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या अपडेट तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी मिळत जातील। चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर राज्यामध्ये आज जे आहे 28 मे 2023, आज जे आहे पावसाचा जोर जो आहे आपल्याला राज्यामध्ये अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी तीव्र अशा प्रकारचा दिसून येणार आहे। मात्र गेल्या 48 तासांच्या तुलनेमध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला असेल, म्हणजेच की पावसाची जी सक्रियता आहे राज्यामधली कमी झालेली असेल। मात्र मध्य महाराष्ट्र, कोकणपट्टी, त्यानंतर विदर्भ, मराठवाड्याचा काही भागांमध्ये आपल्याला जोरदार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळू शकते। ही जी पावसाची सक्रियता आहे, मुख्यतः पावसाची सक्रियता येत्या 6 ते 7 तासांमध्ये आपल्याला या भागांमध्ये सक्रिय झालेली दिसून येईल। सर्वाधिक जो पावसाचा प्रभाव आजच्या तारखेमध्ये राहणार आहे तो म्हणजे मध्य महाराष्ट्र व कोकण किनारपट्टीमध्ये। या भागामध्ये जे आहे पावसाची सक्रियता अतिशय तीव्र असेल, जोरदार पाऊस आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळेल, तसंच वादळी वाऱ्याचा परिणाम देखील अनेक भागांमध्ये राहणार आहे। त्यामध्ये एका भागाचा विचार करता, विदर्भाचा विचार करता, पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो भाग आहे, या भागामध्ये जे आहे आपल्याला पावसाची सक्रियता आजच्या तारखेत तरी कुठं बघायला मिळणार नाही। दिवसभर उन्हाचा कडाका कायम असेल, सायंकाळच्या वेळी काही मोजक्या भागांमध्ये ढगाळ वातावरण हे सक्रिय झालेलं असेल, मात्र मोठ्या प्रमाणावर पावसाची सक्रियता कुठंच आपल्याला या भागात बघायला मिळणार नाही। वादळी वाऱ्याचा परिणाम काही भागांमध्ये राहू शकतो। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम विदर्भाचा। पश्चिम विदर्भामध्ये आपल्याला अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, त्यानंतर संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे, जे या भागामध्ये आपल्याला पावसाची सक्रियता कुठंच दिसून येणार नाही। या भागामध्ये आपल्याला मोजके काही भाग जे आहेत, बुलढाणा, चिखली, मेहकर या भागामध्ये रिमझिम पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील, मात्र जोरदार पावसाची सक्रियता या भागात कुठंच वर्तवण्यात येत नाही। उन्हाचा कडाका कायम असेल, तापमानातील वाढ जी आहे ती कायम असेल। त्यानंतर मराठवाड्याचा विचार करता, हिंगोली, परभणी, नांदेड या भागात आपल्याला वातावरण जे आहे ते दिवसभर स्वच्छ दिसून येईल, मात्र 4 वाजल्यानंतर वातावरणामध्ये बदल होऊन आपल्याला ढगाळ वातावरण सक्रिय झालेलं दिसेल। काही मोजक्या भागांमध्ये रिमझिम पावसाची सक्रियता असेल, मात्र जोरदार पावसाचा, मुसळधार पावसाचा कुठंच या ठिकाणी अंदाज व्यक्त केला जात नाही आहे। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये देखील समान परिस्थिती असणार आहे। सायंकाळच्या वेळेस ढगाळ वातावरण सक्रिय झालेलं असेल, मात्र पावसाची सक्रियता मोठ्या प्रमाणावर कुठंच वर्तवण्यात येत नाही। हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता जी आहे ती आपल्याला धाराशिव, लातूर या भागामध्ये बघायला मिळू शकते। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या संपूर्ण भागामध्ये मात्र आपल्याला मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय दिसून येणार आहे। काही भागांमध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता असेल, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता या भागांमध्ये वर्तवण्यात येते आहे। वादळी वाऱ्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर असेल, पावसाची जी सक्रियता आहे ती आपल्याला येत्या 6 ते 7 तासांमध्ये सक्रिय होताना दिसून येईल। दिवसभर उन्हाचा कडाका काही भागांमध्ये कायम असेल, तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण हे सकाळपासून सक्रिय राहणार आहे, मात्र पावसाला सुरुवात दुपारी 4 वाजल्यानंतर होताना आपल्याला या भागामध्ये दिसून येणार आहे। त्यानंतर कोकणाचा जो भाग आहे, कोकणपट्टीचा, त्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची सक्रियता वर्तवण्यात येते आहे। पावसाची जी सक्रियता आहे ती आपल्याला सायंकाळी 6 ते 7 वाजल्याच्या दरम्यान या भागामध्ये सक्रिय दिसू शकते। मोजक्या काही भागांमध्येच पावसाची सक्रियता या ठिकाणी दिसून येणार आहे। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र जो भाग आहे तो म्हणजे पुणे व नगरचा भाग, या भागामध्ये पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत नाही। वादळी वाऱ्याचा व ढगाळ वातावरणाचा परिणाम आपल्याला सायंकाळच्या वेळेस या भागामध्ये बघायला मिळू शकतो, मात्र पावसाची सक्रियता कुठंच व्यक्त केली जात नाही आहे। त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघरचा जो भाग आहे या भागामध्ये उन्हाचा व तापमानाचा कडाका हा कायम असेल, पावसाची सक्रियता आजच्या तारखेमध्ये कुठंच वर्तवण्यात येत नाही आहे।
त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे, उत्तर महाराष्ट्राचा पश्चिमेकडील भाग, तोच म्हणजे नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागामध्ये काही मोजक्या भागांमध्ये रिमझिम पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील. हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील, मात्र जोरदार पावसाची सक्रियता कुठंच व्यक्त केली जात नाही आहे. बहुतांश भागांमध्ये उन्हाचा कडाका कायम असेल व जे आहे वातावरण, जे आहे वातावरण स्वच्छ राहील, पावसाची सक्रियता व्यक्त केली जात नाही आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश या भागामध्ये देखील कुठंच पावसाची सक्रियता नाही आहे. उन्हाचा कडाका आणखीन वाढेल. त्यानंतर तापमानामध्ये जी वाढ आहे ती वाढ कायम असणार आहे. धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये आपल्याला काही भागांमध्ये ढगाळ वातावरण सक्रिय झालेलं दिसून येईल, मात्र पावसाची सक्रियता व्यक्त केली जात नाही आहे. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आजच्या तारखेमध्ये पावसाची अपडेट राहणार आहे 28 मे 2023 ला. यामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर जो आहे तो मध्य महाराष्ट्र व कोकणपट्टीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. बाकी इतरत्र भागांमध्ये आपल्याला काही भागांमध्ये हलक्या सर्व पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील, तर अनेक भागांमध्ये ढगाळ स्वच्छ वातावरण जे आहे ते स्वच्छ वातावरण कायम असणार आहे. तर ही जी आपली आजची 28 मे 2023 ची पावसाची अपडेट, तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे जे अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी मिळत जातील. तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.